मित्रांनो, ॲपल किंवा सफरचंदाबद्दल असे म्हणतात की ॲपल अ डे कीप डिसीज अवे, म्हणजे रोज एक सफरचंद खा, निरोगी राहा. पण हे झालं जगातील चांगल्या सफरचंदाबद्दल. जगात अत्यंत घातक विषारी सफरचंद देखील आहेत, त्याला म्हणतात बीच सफरचंद, म्हणजे कॅरेबियन मॅन्चिलिनिल ट्री किंवा मॅझानिला देला मुयटे. म्हणजे काय तर मृत्यूचे लहान सफरचंद असंही त्याला म्हणतात. हे अत्यंत विषारी झाड आहे, जे मूळ कॅरेबियन मेक्सिकोचे आखात आणि मध्य आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागात सापडते. बीच ॲपल किंवा विषारी सफरचंद हे झाड त्याच्या लहान हिरव्या सफरचंदासारख्या दिसणारे फळं आणि चमकदार पानासह त्याच्या विशिष्ट स्वरूपासाठी ओळखले जाते. तथापि झाडाच्या प्रत्येक भागामध्ये फळे, पाने आणि साल यासह फोरबोल नावाचे एक अत्यंत शक्तिशाली विष असते, जे मानवी त्वचेच्या किंवा डोळ्याच्या संपर्कात आल्यास त्वचेची तीव्र दळदळ, फोड येणे आणि अंधत्व देखील येऊ शकतं. आहे ना डेंजरस, आहे ना घातक हे सफरचंद. या झाडाची फळे किंवा झाडाचा कोणताही भाग खाणं देखील घातक ठरू शकते, ज्यामुळे उलट्या, अतिसार, श्वासोच्छ्वासाचा त्रास आणि हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. झाडाचा रस देखील विषारी असतो आणि त्यामुळे त्वचेवर तीव्र दळदळ आणि फोड येतात. या झाडाच्या विषारी स्वभावामुळे कॅरेबियन मॅन्चिनिल वृक्ष जगातील सर्वात धोकादायक झाडापैकी एक मानला जातो आणि त्याच्या आसपास जाताना सावधगिरी बाळगली जाते. झाडापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो आणि त्याच्या कोणत्याही भागाला स्पर्श करणे किंवा त्याचे सेवन करणे टाळा व त्यातील विषारी पदार्थाच्या संपर्कात आल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या असा सल्ला दिला जातो. या धोकादायक झाडावर रेड मार्किंग किंवा लाल पट्टा केला जातो, ज्यामुळे लोकांना हे झाड धोकादायक आहे हे कळतं. म्हणजे साधी सफरचंद खा, परंतु समुद्र किनाऱ्यावर गेल्यानंतर सफरचंद सारखी दिसणारी हिरवी ॲपल बीच खाऊ नका. लक्षात ठेवा,